अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये विविध समाज घटकाच्या आरक्षणाबाबतचा निर्णय या राज्यापुढे आहे. त्यामध्ये मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, लिंगायत आरक्षण, मराठा कुणबी आरक्षण, हे सगळे विषय आरक्षणामध्ये. आणि त्यातून मात्र या राज्यातील बेरोजगारी, शासकीय भरती, कंत्राटी भरती, खाजगी नोकऱ्या, केंद्र सरकारचं धोरण, औद्योगिक धोरण, राज्यातून बाहेर पडत असलेले जाणारे उद्योग, आणि हे सगळे विषय बाजूला गेले. दोन दिवस झालेत राज्याला विकासाच्या दिशेनं न्यायचा की समाजात समाजामध्ये मतभेद दरी निर्माण करून राज्याला अधोगतीकडे न्यायचा, याचा फैसला सुद्धा या सभागृहाच्या चर्चेच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, या राज्यातील तरुण नोकरीसाठी फिरतो आहे, त्याचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. या राज्यामध्ये शेतकरी मरतो आहे, मरणारा सुद्धा शेतकरी, मृत्यूला कोटाणारा शेतकरी हा उभीश आहे. सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या मराठवाडा विदर्भात झाल्या अध्यक्ष महोदय. आणि दोन दिवस अनेकांच्या स्पर्धा लागल्या आहेत. तुम्हाला मिळालं पाहिजेत, आम्हाला मिळालं पाहिजेत, तुमचं वाचलं पाहिजेत, आमचं वाचलं पाहिजेत. पोरं उपोषणाला बसतायत. माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बीसी नावाचं गाव आहे, ओबीसीचा आरक्षण, हक्काचं आरक्षण वाचवं म्हणून, ते टिकावं, त्याला धक्का लागू नये म्हणून 7 दिवस झालेत ती पोरं तिकडे उपोषणाला बसलीत. काल त्यांना जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. धनगरांची मुलं आणि तरुण त्यांच्या संरक्षणासाठी हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून ते उपोषणाला बसत आहे. या राज्यामध्ये जरांगे पाटलापासून उपोषणाची सुरुवात झाली, जो तो सर्व घटक आता उपोषणाला बसतो आहे आणि आपली मागणी मान्य करण्यासाठी धडपडतो आहे. मला सरकारला विचारायचं आहे या आरक्षणाच्या माध्यमातून की तुम्हाला सर्व समान समाज समान आहे की नाही. ज्यावेळेस धनगराचं आरक्षण मिळावं म्हणून पोरं उपोषणासाठी बसतात, गंभीर हो त्यांचा प्रकृती गंभीर होते, सरकारचा एकही माणूस त्या आंदोलनाच्या ठिकाणी उपोषणकर्त्याच्या ठिकाणी जात नाही, तो समाज काय महाराष्ट्रातला नाही. तुम्हा आम्हाला लाज वाटत नाही, ज्या समाजा तो एक मोठा समाज ज्यावेळेस उपोषणाला बसतो त्यावेळेस कोणाची टिमटिमी वाजवताय तुम्ही? अरे इथे जाताय, तिथे जाताय, तिथे का जाताय? धनगराचं धनगराचं आपण बारामती बसून पाहिलं, मी त्या उपोषण मंडळापासून गेलो, अनेक ठिकाणी ते मुलं बसलेत. ओबीसीचे मुलं गडचिरो, चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूरच्या मुख्यालय बसलेत. 11व्या दिवशी तिकडे एक उपमुख्यमंत्री गेलेत, त्यावेळेस मी जाऊन आलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय की आम्ही त्यांना चर्चा करून आलो. त्यावेळेस तेथील पालकमंत्री मी गेल्यानंतर गेले 11व्या दिवशी. प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती, कुठलाही ठोस आश्वासन त्या ठिकाणी दिलं गेलं नाही. एवढंच म्हणायला गेलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, एवढंच सांगायला जायसाठी 11 दिवस ओबीसीच्या मुलांना वाट बघावी लागली. हे ओबीसीचं दुर्दैव समजायचं की सुदैव? एकीकडे कोणी म्हणतंय की आमचा डीएनए ओबीसी असेल, तर मग तुम्हाला त्या मुलांच्या साठी वेळ मिळत कसा नाही? हा माझा अध्यक्ष मध्ये प्रश्न आहे, मूलभूत प्रश्न तर आहेच. कालची भाषणं पाहिली आपण या सभागृहामध्ये. अध्यक्ष महोदय, सरकारमध्ये राहून सरकारचीच मागणी, सरकारचीच मंडळी म्हणतायत आम्हाला मिळालं पाहिजे, आम्हाला मिळालं, आमच्या आमच्या समाजाला मिळालं पाहिजे. अरे कोणी थांबवलं तुम्हाला? तुमचे हात बांधले, तुमचे हातपाय बांधले का कोणी? तुमच्या तोंडाला पट्ट्या चिपकवल्या का कोणी? तुमच्या हाताला कोणी काही थांबवलं काय? का देत नाही तुम्ही? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख या राज्यामध्ये चाललाय. उपोषण बसली की तारीख द्यायची, तारखेवरून गोड, आणि त्या तारखेवर तारीख दिल्यामुळं हे राज्य अशांत झालं. अध्यक्ष महोदय, समाज समाजाविरुद्ध उभं झालाय, एकमेकाकडे शत्रू म्हणून या राज्यातील समाज बघतोय. पिढी जात अनेक वर्षापासून गुन्हा गोविंदाला या शहरा या गावा महाराष्ट्रामध्ये राहणारा समाज एकमेकाच्या सुख दुःखाचा साथीदार, एकमेकाचा वैरी होऊन बसलाय, एकमेकाला खांद्यावर घेणारा माणूस एकमेकाला आता अंत्यविधीच्या खांद्यावर घ्यायसाठी तयार झाला. हे कुणामुळे झालं, कशामुळे झालं, कोणी भडकावलं? सरकार म्हणून जबाबदारी नाही तुमची. राज्य अशांत करत असताना कोणी असू दे माहीत चलाल, किती मोठा असू देत, राज्य अशांत करत असतील
तर त्याच्यावर कारवाई करायचं धाडस तुमचं नव्हतं काय? का केलं नाही तुम्ही? उलट आगीमध्ये तेल लावायचं काम टाकलं, आगीमध्ये तेल टाकायचं काम तुम्ही केलंय. सरकार म्हणून करायला हवं होता पण भडकवण्याचं काम झालं. कोणाला कोणाचा पाठिंबा म्हणून सांगायचा, कोण कोणाच्या पाठिंबा काय म्हणून सांगायचा. घटना दुरुस्तीचा विषय आला. अध्यक्ष महोदय, एक कारण इथे बाबांनी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी भाषण केलं त्याचा विषय इथे झाला. जरा गांभीर्यानं ऐका. जेव्हा पवार तुमच्या विरुद्ध बोलत नाही, विरोधी पक्ष नेते मी ऐकतोय. नाही बसून बोलू नका म्हणून सांगा. मी नाही तर कोणाचं भाषण होऊ देत नाही. माझा एवढा विरोधी पक्ष नेते मी ऐकतोय. मी बोलतोय महाराष्ट्र शांत, महाराष्ट्राला शांत करण्यासाठी बोलताय, दाद करण्यासाठी नाही. इथे काही गंमत झाली नाही. दोन समाज एकमेकाच्या बाहेर झाले आणि दाद करत बसतो, आम्ही हसत बसतो, लाज वाटत नाही आम्हाला. अध्यक्ष महोदय, इथे विषय काय आहे? कोणी कोणाला द्यायचं, कोणी कोणाचं संरक्षण करायचं? काय झालं मागासवर्गीय आयोगाच्या संदर्भात? आज जबाबदारीने सांगतोय, या मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा का दिला? सन्माननीय मंत्री मोदी आपल्याला सांगतो निर्गुळीने, या राज्यातल्या एका मंत्र्यांनी त्यांना बोलवून सांगितलं, घरी बोलवून हार दिला, शाल दिला, शाल पांघरली आणि सांगितलं माझ्या समाजाला ओबीसी मध्ये घ्या. त्यांनी सांगितलं राज्य सरकारकडून पत्र आलं तर आम्ही सर्वे करतो आणि मग आपला समाज ओबीसी मध्ये घालतो. विदर्भातला मंत्री या अध्यक्षामध्ये, त्या मंत्र्यांनी बोलवून अपमान केला त्या अध्यक्षाचा, मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षाचा अपमान केला. हारे ठेवून दिलं, फुले ठेवून मागासवर्गीयच्या अध्यक्षांनी माजी न्यायमूर्ती निर्गुळीने राजीनामा दिला. अध्यक्षामध्ये काय चाललंय राज्यामध्ये? राजीनामा फेकला माजी न्यायमूर्ती हायकोर्टाचे, खात्यांच्या रूपारी आणावी स्वतःच्या समाजासाठी, स्वतःच्या समाजाला ओबीसी मध्ये घेण्यासाठी. जबाबदारीनं बोलतोय या फ्लोअरवर बोलताना एकही शब्द मी खोटं बोलत नाही. अध्यक्ष महोदय, एखाद्या माझ्या न्यायमूर्तीचा अपमान करणं आणि त्यानंतर जी राजीनामे झालेत अध्यक्ष महोदय कशामुळे झाले मी तुम्हाला सांगतो. माननीय मंत्री महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, ज्या रस्त्यांचा राजीनामा दिला त्यातील एक शोकाज नोटीस दिली ॲडव्होकेट आपल्या सॉरी माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांना. अध्यक्ष महोदय, चंद्रलाल मेश्राम हे माजी न्यायमूर्ती आहेत, त्यांना शोकाज काय दिला? त्यांची ते सदस्य म्हणून त्यांना सचिवाच्या बरोबरचा दर्जा आहे. एका उपसचिवाने शोकाज दिला मंत्रालयातील आणि त्यांनी काय म्हटलं, तुमची अनुपस्थिती आहे, तुम्ही उपस्थित राहत नाही म्हणून तुम्हाला का काढण्यात येऊ नये. मी तुम्हाला सांगतो इथे पाहिजे असेल तर या आयोगाच्या एकूण 40 बैठका झाल्या. 40 बैठकीमध्ये चंद्रलाल मेश्राम फक्त 3 वेळा गैरहजर होते, फक्त 3 वेळा. आणि त्यांना सांगितलं तुम्ही रेग्युलर गैरहजर राहत आहे म्हणून तुम्हाला आम्ही शोकाज देतोय, त्याचं उत्तर द्या. तुम्ही पगार घेताय, आयोगाचा सदस्य पगार घेतो, पगारी नोकर आहे, कोण आहे अधिकारी? नालायक प्रवृत्तीचा अधिकारी कोणाच्या इशाऱ्यावर हा काम करतोय? मी रेकॉर्डवर पहा, माझ्याकडे पुरावा देतो. मी खाडून टाकण्यासाठी नोटीस देतो, म्हटलं मी पगार घेत नाही तरी मी गैरहजर राहत नाही, मी मानधनावर काम करतो समाजासाठी. आणि तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय, माजी न्यायमूर्ती म्हणून प्रामाणिक सेवा केली त्यांनी, इमानदारीची सेवा होती. त्यांनी उत्तर दिलं, त्याचं उत्तर जरी ते रेकॉर्डवर आणलं. अध्यक्ष महोदय, माननीय ते मंत्री त्या मला वाटतं की त्यांच्याकडे आहेत, तुम्हाला माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, हा यांना काढून टाकण्यासाठी एकेकावर दबाव आणण्याचं काम झालं. त्यानंतर कोण झाले? सागर किल्लारीकर. यांना काय काढायसाठी प्रयत्न केला? सागर किल्लारीकरांनी, किल्लारीकरांनी आणि त्याच्यावर दोन सदस्यांनी, मंत्री महोदय दोन सदस्य हे औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठामध्ये ओबीसी सवर्गाचं रोस्टर बघायसाठी गेले. ओबीसी सवर्गाचं रोस्टर आणि तिथे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय रोस्टर तपासत असताना किल्लारीकर, प्राध्यापक गोविंद काळे आणि श्रीमती लखाडे मॅडम यांना समितीने पाठवलं आणि त्या विद्यापीठाचे उपकुलगुरु त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. 1.5 वर्षापूर्वीची घटना आहे, संभाजीनगर शहरातली घटना, मराठवाडा विद्यापीठातली घटना, तिथे उपस्थित नव्हते. जर या आयोगाला स्वायत्तता आहे तर तो अधिकारी नोटीस देऊन पत्र देऊन जर गैरहजर असेल तर त्याला जाब विचारला गुन्हा होतो काय? गुन्हा होतो. मग काढायचंच होता तर मग या तिघांनाही काढायला पाहिजे. फक्त आणि फक्त ऍडव्होकेट किल्लारीकर यांचा राजीनामा घेतला ओबीसी म्हणून आणि दोघांना उत्तर मारिला आणि दोघांना शोकाज दिला नाही. जबाबदारीनं बोलतो, जबाबदारीनं उत्तर नाही, त्यांना तुम्ही नोटीस दिली नाही, त्यांना शोकाज दिला नाही, एकट्याला शोकाज दिला. ते 1.5 वर्षानंतर अध्यक्ष महोदय,
दीड वर्षानंतर त्यांना शोकास दिला. ते म्हणले की हा काय नाही, त्यापेक्षा राजीनामा देणं परवडलं. म्हणून त्यांनी तो राजीनामा फेकून दिला, त्यांना काढून टाकलं. अध्यक्ष महोदय, त्या मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीमध्ये झालेला वाद, काय मागणी केली, या महाराष्ट्रात आपण सर्व राहतो, मी ओबीसी, तुम्ही सगळे कुठेतरी कुठल्यातरी जातीचे समाजाचे कॅटेगरीतले असतात, आपण एकत्र राहू नये. काय मागणी केली, मराठा समाजाचं संरक्षण करायचा विषय आला. त्यावेळेस या ओबीसी यांनी सांगितली की तुम्ही आम्ही मिळून मराठा सह सर्व ओबीसी समाजाचं आपण सर्वे करू. काय चूक होती मागणी? आज या ओबीसी मधल्या ज्या जाती आहेत, तुम्ही सगळे इथे सभागृहामध्ये अनेक लोकांचा प्रतिनिधित्व करताय, ते आमच्या डोळ्यात पाणी आहे. आम्ही गरिबीतून आलो, सामान्य परिस्थितीतून आलो, आमच्याकडे स्वतःला सायकल नव्हती, लोकांच्याकडे नोकरी करून आम्ही पण मोठे झालो. याचा अर्थ असा नाही की समाज गरीब नाही. तुम्ही जाऊन या वाशिम जिल्ह्यातील पाड्यावर जाऊन या धनगर बंधारा समाजाच्या काय अवस्था आहे, कारंजामधले असतील तुम्ही, काही असाल वाशिमचे, त्या बंजारा समाजाच्या वाड्यावर जाऊन या, यवतमाळ जिल्ह्यातल्या पाड्यावर जाऊन या. अरे आठ आठ दिवस त्या पोरींना डोक्याला लावायला तेल मिळत नाही, पाच पाच दिवस त्या पोरी आंघोळ करते पाणी मिळत नाही, त्यांच्या केसांना जटा झालेल्या आहेत. त्या पोरींचं शोषण केलं गेलंय, शोषण. या वडार गरीब जवळपास 65 जाती आहेत, ज्यांच्या पोरीतल्या पोरींना कानात बारी मिळत नाही, म्हणून त्या भाटवडी बाजारात बसणाऱ्यांनी बारी दिली आणि लहान पोरींचं शोषण केलंय. तुम्ही पाहिला आहात सगळ्यांनी, 12 वर्षाच्या 14 वर्षाच्या पोरीचं शोषण कशासाठी? नाकात नथ मिळवण्यासाठी, कानात बारी मिळवण्यासाठी, ओठाला लावायला लिपस्टिक साठी. अध्यक्ष महोदय, हा वेदना आहे त्यांच्या, हे दुःख नाही त्यांचं, ताई दुःख नाही त्यांचं, या समाजात काही श्रीमंतच आहे का? सगळ्यांना घेऊन चालायचं ना आपल्याला, सगळ्यांना घेऊन जात असताना. अध्यक्ष महोदय, म्हणून मी मंत्री असताना, कदाचित तुम्ही माहिती घ्या मंत्री महोदय, मी दिल्लीच्या एका एजन्सीला या सर्वेक्षणाचं काम करत, त्यांना बोलवून मी चर्चा केली होती. या ओबीसीतल्या 372 जातीमधील आमच्यासारख्या भटक्या जमातीत असणाऱ्या लोकांची जरा परिस्थिती पहा, किती लोकांना घर आहे. मी पाहिलंय जवळून, आमच्याकडे धीवर म्हणतात ज्याला, मच्छीमार म्हणतात त्याला, धीवर समाज जो मच्छीमारीचं काम करतो, ह्या समाजाची व्यथा पाहिली. 10x10 खोलीमध्ये दोन भाऊ असतील, 10x15 खोलीमध्ये मधामध्ये कापडाचं पार्टिशन करून तो समाज तिथे राहत होता, कापडाचं पार्टिशन. दोन पोरं असतील आणि नवरा बायको, 8 लोकांचा कुटुंब, एक गोंडपाटाचं पार्टिशन करून 10x15 रूपमध्ये राहत होता. तो प्रस्ताव मी आणला मंत्री असताना मंत्री महोदय, आणि त्या धिवर समाजाचा समावेश करून त्यांना घरकुलं, विजयंतीच्या लोकांना घरकुलं देण्याचा प्रस्ताव आणला. त्याला तुम्ही पुढे नेताय, तुमचं अभिनंदन करतो मी, त्याला पुढे नेताय तुम्ही. तो प्रस्ताव आणला आणि मंजूर करून दिला. महाराष्ट्रामध्ये जवळपास त्यावेळेस 11,000 घरं त्या लोकांना मंजूर करून दिली. राहायला घर नाही, ओबीसींना घरं मिळतात, शेड्यूल कास्टला घरं मिळतात, शेड्यूल ट्राईबला घरं मिळतात, त्या विजयंतीच्या त्या समाजाचा समावेश नाही. आजही ओबीसीसाठी आलेल्या पंतप्रधान घरकुल योजनेसाठी तुम्ही ओबीसीचा समावेश केला, आपण विजयंतीचा केला नाही. माहिती घ्या आणि त्याचा समावेश करा. सगळ्यात उद्ध्वस्त झालेला तो समाज आहे. करेक्शन करा, केलं असेल तर तुमचं अभिनंदन, पण ते मी सांगणार होतो. तुम्ही केलं असेल चूक लक्षात आली तर तुमचं अभिनंदन करतो. मी आजही सांगतो 65 जातीचा, अध्यक्ष महोदय 65 जाती अशा आहेत त्या जातीला स्वतःचं घर नाही. साहेब, यातील 17 जाती हा फक्त फिरस्ती करत असतात ओबीसीच्या, जिथे जातील तिथे डंबारीचा खेळ. बहुरुपया तो त्याला बहुरुपया तर याला घरच नाही, वडार जातीला घर नाही. किती जाती सांगू तुम्हाला ज्यांच्या हक्काचं घर नाही. आजही गावामध्ये त्याचे तो तिथला रहिवासी आहे पण त्याची रेकॉर्डला नोंद नाही, त्याला जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही, त्याची जात कोण जातीला त्याच्या पोराला प्रवेश मिळत नाही शिक्षणासाठी. या वेता आहे त्यांच्या. मी पाहिलेले कुटुंब सांगतो, तुम्ही चला माझ्याबरोबर, दुःखानं सांगावं लागतं इथे, त्या लोकांना एक वेळचं जेवण मिळत नाही. झाडाच्या खाली पालामध्ये राहणारा ओबीसीचा आत्ताही जवळपास 65 जाती आहे, त्याचा कोण विचार करणार आहे? त्याचा विचार करणार आहात की नाही तुम्ही? त्या उपेक्षित माणसाने कधी सूर्यचंद्र पाहिला नाही, प्रकाश पाहिला नाही. त्या माणसाच्या संदर्भात तुमच्या भावना नाही, त्या माणसाला न्याय देण्याची तुमची भूमिका नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र, कोणीही उपाशी राहू नये, कोणाच्याही कोणाचंही नुकसान होऊ नये. मराठा समाजातल्या गरीब लोकांचा न्याय मिळाला पाहिजेत, ही भूमिका तुमची आहे तशी आमची आहे. अजिबात विरोध करणार नाही, पण बरोबरीनं आणायचा विळा कोण उचलेल? मी आभार मानतो विलासराव देशमुख साहेबांचे. 2004 साली पवार, 2004 साली माननीय विलासराव देशमुख साहेबांनी स्कॉलरशिपची योजना आणली. राज्यातल्या पोरांना, ओबीसीच्या पोरांना 50% स्कॉलरशिप या राज्यात लागू झाली असेल तर ते केवळ विलासराव देशमुख साहेबांमुळे लागू झाले. 50% स्कॉलरशिप महाराष्ट्रात चालू मिळत होती. 630-635 संवर्गाला
विषयाला ती लागू झाली. ती मागच्या वेळेस मी काही वाढवली, आता तुम्ही पुन्हा वाढवा. आज जर 2000 कोटी रुपये स्कॉलरशिपच्या रूपाने मिळत असतील, 50% 52% जातीला, 52% जातीला विलासराव देशमुखांचे पुणे, त्यांचे मनस्वी आभार. त्यामुळे हा ओबीसीचा पोरगा थोडा शिकायला लागला आणि तो पुढे जायला लागला. तुम्ही आणलंय, कोणाची बुद्धी आहे, कोणाचे एवढं शहाणपण आहे? सगळ्या संस्थांना आपण समान आणू असं समानांना. ओबीसीची लोकसंख्या 52%, सेलुकाची 13%, सेलुका 7%, मराठा समाज 16%, सगळ्याला समान 35%, सगळ्याला समान 52%ला तेवढे, 16%ला तेवढेच, 13%ला तेवढेच. आज ते पूर्व बसलेत, आंदोलन करतायत कशासाठी? अरे लोकसंख्येप्रमाणे द्या ना, ज्यांची लोकसंख्या जेवढी तेवढं दिलं पाहिजे. त्या खात्याची तुम्ही ओबीसी आहात. तुम्ही 52% लोकांना काल सांगितलं दादांनी दिवे लावणार आहे का? नाही लावतील, मेणबत्त्या लावतील, नाही तर काहीतरी जाडतील. ज्याचं पोट असते ना उपाशी, त्याच्या वेदनाची जाणीव तुम्हाला नाही. ज्याच्या तोंडात घास नाही, त्याच्या वेदनाची जाणीव नाही तुम्हाला. ज्याचं पोट भरलं असते, त्याला दुसऱ्याचा दुःख कळत नाही. अरे तुम्ही त्या दुसऱ्याचा दुःख कळायला जावे, ज्याच्या वंशी तेव्हाकडे, त्या वंशात गेला तर तुम्हाला कळेल. त्या वंशात तुम्ही गेला नाहीत म्हणून त्याला तुम्ही नव्हता. हे जी झालेला काय करेल, या केला काय करेल, काय दिवे लावेल? नको लावू देत दिवे, हिनवता कशाला? तुम्ही काय दिवे डिग्री घेऊन दिवे लावलेत काय? आणि कोणाच्या बाजूला बसून कोण काय करता आणि कोण काय बोला? बोलायला गेलो विषय मोठा होईल मला राजकारण बोलायचं. आता ओबीसीच्या पोराला तुम्ही तेवढंच आम्ही सांगितलं काल, बोलतोय तिथे भुजबळ साहेब. काय भुजबळ साहेबांना थोडी समजायला पाहिजे, तिकडे बसून जरा न्याय निवाडा करायचा, तिकडे मिळवून घ्यायचे कॅबिनेटमध्ये. महाराष्ट्रापुढे सांगायचं छाती पडून आता ते काढायचंच राहिलं आतमध्ये. फाळल्याबरोबर काय निघते काही दिवसांनी समजेल, अशी फळा बघा माझ्या छातीत काय दळलाय ते दिसेल. काही दिवसांना दिसेल, आज नाही दिसणार पण ते चाललाय. काय दिसणार आहे पुढे? कुणाचा रुपळा दिसेल, कोणाची छबी दिसेल, कोणाचा चेहरा फाळल्यावर दिसेल, आम्ही वाट पाहतो तिथे बसून. तुम्ही द्या मिळून, आम्ही तिथे होतो. कोरोनाचा काळ होता, आम्हाला 7 महिने फक्त काम करायला मिळाले. 7 महिने कोरोनाचा काळ वगैरे, 7 महिन्याच्या काळामध्ये अनेक निर्णय घेतले. तुम्ही साक्षीदार आहात, तुम्ही पण काही निर्णय चांगले घेतलेत, तुम्ही चांगले निर्णय घेतले. हे ओबीसी साठी केलं त्यावेळेस हे महोदय अजिबात बोलत नव्हते, शांत होते, काहीच करत नव्हते. मी राजकीय आरक्षण वाचवायसाठी महाराष्ट्रभर धडपडत होतो. मी सांगितलं मला परवा नाही, त्यावेळेस मात्र हे शांत ऐकून घेत होते. मला अनेकांनी इथले असणाऱ्याचे नावं घेतली, त्यांनी त्यावेळेस मला समर्थन दिले. आज मात्र काय मिळत नाही. काय बोलले भाषणात? तुम्हाला भाषण वाजू नको बाबा. मी मंगल ओबीस म्हणजे सखी बार्टी सारखे ओबीसीचे प्रश्न सोडा. खरं तर खरं आहे, बोललेत पण तिथे बोलून काय? तुमच्या कानात सांगायला पाहिजे सावे साहेब, जोरा नाही बोलताय, हळू बोला सावे साहेब. हे जमवा ना करा ना सांगायला पाहिजे. सारथीला पैसे दिलेत तुम्ही, आम्हाला देत नाही, महाज्योतीला देत नाही. मार महाज्योतीमध्ये कोण? कुणबी मराठा महाज्योतीचं, मराठा कुणबी आहे, कुणबी आहे, सगळेच आहे महाज्योतीमध्ये. सारथीला काय? आम्ही पैसे 28 कोटी मागितलं, त्यांनीच बोल. मी नाही बोलत. हे आरोप कोणाचे? भुजबळ साहेबांचे. अरे भुजबळ साहेब, तुम्ही आरोप करताय जे मिळवायचा अधिकार तुम्हाला दिला आहे. मी तर साला 2 वर्ष मंत्री होतो, तुम्हाला अधिकार दिलाय, तुम्ही तो अधिकार मिळवा. काय तर लात मारा खुर्चीला, ताकद दाखवा, हिंमत दाखवा. तिथेच राहायचं, तिथेच बोलायचं, तिथेच खायचं आणि तिथेच चिडायचं, तिथेच मारायचं, तिथेच मारायचं. ही कुठली भूमिका आहे? याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे तुम्ही. आम्ही कोणाचा पाठिंबा आहे? बरं चांगलं आहे, भलं होत असेल. स्वच्छ क्लीन चीट आनंद होऊ द्यात, क्लीनची त्यांना द्या, जेवढ्याला देतात तेवढ्याला द्या. अध्यक्ष महोदय काय म्हटलं त्यांनी? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियुक्त केल्या 75% मुला, म्हणजे सर्वांना सरकार न्यायालय यांची भूमिका आहे. पण सारथी एवढेच पैसे महाज्योतीला द्या, द्या ना. मी तो मागचा माझा अधिकारच आहे, विरोधात आहे. पण त्यांचा अधिकार नाही ना तिथे मागायचा, ते मिळवायचा आहे. मागायचा अधिकार माझा आहे, मागायचा अधिकार इकडच्यांचा आहे, देण्याचा अधिकार त्यांचा आहे. त्यांनी दिलं पाहिजे ना, ते मागत असले कठोरा हात मेली कर दे. बाबा के नाम दे, भगवान के नाम दे, अल्लाह के नाम दे, ईश्वर के नाम दे, कशाला पाहिजे हे सोगारे बरा. आमची भूमिका स्पष्ट आहे, पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की आरक्षण देत असताना तुम्ही म्हणालात, आम्ही म्हणतो मराठ्यांना द्या, ओबीसीच्या हक्काचं काढून घेऊ नका. ओबीसीच्या हक्काचं कोणत्याही पद्धतीत काढता का म्हणे? आणि काय भुजबळ वर्षे जरांगे सकाळी उठल्याबरोबर माहीत पण जरांगे होणार बोलणार, काही कळत नाही ना, समजत नाही ना, हा बिंडो कचा माणूस आहे. आणि हे म्हणतात जरांगे हकवण लागला आहे ना मला. अरे महाराष्ट्र हे तमाशा बघाय सगळे काय? तो मागतोय, त्याचा अधिकार असेल, तुम्ही मागा, तुमचा अधिकार आहे. पण कुठे मागावं? इथे मागताय कॅबिनेटमध्ये मागा ना.
इथे सांगा, मी आरोप करत नाही, जेवढे भोगलं आम्ही भोगले आहेत ना लहान समाजानी, माझा समाज 218 जातीवर आहे, 218 नंबरवर पाहून घ्या, आम्ही जे भोगलो ना त्या फार वेदना भोगल्या आहेत, त्या वेदना कोणीच भोगू शकत नाही. तुम्हाला सांगतो अनेक उदाहरण सांगता येईल. आज मला सांगताना आमच्या अनेक मंडळींनी बोलले, नाही मी म्हणत नाही, नाकारत नाही की मराठा समाजामध्ये गरिबी नाही, खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या लोकांना न्यायाची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सगळा बघतोय, महाराष्ट्रातील मराठा समाज बघतोय, पण याला ज्या पद्धतीनं काम सुरू आहे राज्यामध्ये, ज्या पद्धतीनं सुरू आहे, कोणीतरी आवरलं पाहिजे ना, कोणीतरी व्यसन घातलं पाहिजे, पण ते होताना दिसत नाही अध्यक्ष महोदय. आणि यासाठी मला विनंती आहे, आम्हाला 28 कोटी रुपये मागितलं ते खरं आहे, तुम्ही द्या फुकटमध्ये, एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरं नाही, शासकीय कार्यालय काढलेत. ही मागणी सर्वप्रथम ओबीसीच्या वसतिगृहाची विजय वडेट्टीवारांनी महाराष्ट्रात केली, 72 वसतिगृहाची 5-6 वर्षापूर्वी केली. ज्यावेळेस सारथी सुरू झाली त्यावेळेस या पोरांचं काय, कारण मागासवर्गीय शेड्यूल कास्टसाठी हॉस्टेल आहेत, एसटीसाठी वसतिगृह आहेत, मागास म्हणजे शेड्यूल कास्टच्या अनुसूचित जातीच्या वसतिगृहामध्ये 5% कोटा ओबीसीसाठी राखीव आहे, तोही मिळत नाही कारण मुलं जर जास्त झालेत तर या 52% पोरातील भटक्या जमातीपासून, रानवाळ भटकणाऱ्या लोकांपासून, डोंगर दऱ्यात अंगावर धड वस्त्र नसणारा त्याचा पोरगा, त्याला जर तुम्ही वसतिगृह देणार नाही तर शिक्षण पोरगा कसा करेल, कशा पद्धतीनं जगेल, त्याला राहायला जागा नाही, त्याच्या पोराच्या शिक्षणाचा पत्ता नाही. म्हणून तुम्हाला मागणी करत होतो की 72 वसतिगृह, मी मंत्री झालो त्यानंतर याचा प्रस्ताव मंजूर केला. दुर्दैवानं म्हणा सुदैवानं म्हणा, जे काही झालं ते तुमच्या पुढे, 27 पैकी 18 तिकडेच गेलेत, 18 पुढच्या लाईनीमध्ये बसलेत, त्यामुळे दुर्दैव आहे, बसले तर त्यांचा आनंद, आम्हाला सुदैवानं म्हणतो गेले बरं का तिकडे झाले. पण हा प्रश्न जो विरोधी पक्ष नेते नाही साहेब, नाही नाही आपण बोला वय, तर कारण आपल्याच पक्षातील इतर लोकांनाही बोलायचं आहे. आज तुम्ही म्हणालात माझी विनंती, आज आज ज्या सदस्यांनी इकडे आपलं मत व्यक्त केलं त्यापैकी जयंत पाटील साहेबांनी 30 मिनिटं बोललेत, बाकी सर्व सदस्य 7 मिनिट ते 10 मिनिटाच्या मध्ये बोललेत. माझ्याकडे अजून जवळजवळ 50 सदस्यांना बोलायची त्यांनी नावं आहेत. आपण विरोधी पक्ष नेते आहात, आपल्याला काही मी थांबू इच्छित नाही, परंतु आपल्या नंतर 50 लोकांना बोलायचं आहे, एवढं फक्त आपण लक्षात ठेवावं. माझी आपल्याला विनंती राहील की आपण जवळजवळ 30 मिनिटं ऑलरेडी बोललो आहात, अजून 5-7 मिनिटात कन्क्लूड केलं तर इतर सदस्यांना संधी मिळेल. साहेब तुम्ही रेकॉर्ड करा, मी काही कोणाच्या विरोधात बोलत नाही, ह्या राज्य शांततेच्या मार्गाने जावं, राज्यामध्ये जे काही वातावरण झालेलं आहे त्या वातावरणातून कुठेतरी पडदा पडावा, हे प्रश्न सुटावे म्हणून मी बोलतोय. मी कालपासून बोलायचा प्रयत्न करतो, अनेक आमच्याही बाजूचे लोक म्हणत होते, सदस्य म्हणत होते की आम्हाला बोलू द्या, आम्हाला बोलू द्या, त्यामुळे त्यांना बोलू दिलं. विरोधी पक्ष नेता असलं तरी मी शेवट बोलतोय, माझ्या वेदना तुम्ही समजून घ्या. तुम्ही शेवटचं बोलत असाल तर काय हरकत नाही, माझ्या नाही नाही मी आज शेवट, तुम्हाला उद्या करा ना, उद्या पण कार्यक्रम सुरू ठेवा, नाहीतरी सांगितलं काय सीएम डीसीएमनी सगळ्यांनी म्हटलंय हे चालू ठेवा, पूर्ण होऊ द्या, 2 दिवस वाढवा, काय फरक पडतोय करा. आता ते आमचे कुठे गेले लोणीकर साहेब, नेहमी म्हणत होते की आम्हाला चान्स मिळत नाही, सगळ्यांना मिळू द्या, होऊ द्या एकदा. मी साहेब आपल्याला विनंती करतो, खरं तर मी फार बोलत नाही पण मला वेदना माझ्या मानल्या पाहिजेत, माझ्या समाजात आम्ही ज्या पद्धतीने जगतो, मी सांगितलं एका मागासवर्गीय अध्यक्षांना बोलवून तुम्ही दमदाटी करताय आणि त्याचा अपमान करताय, हे राज्य या दिशेनं चालू या दिशेनं नेऊ नका अशी माझी विनंती अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे की आपण या मराठा समाजाला आरक्षण देत असताना तुम्ही सगळ्यांनी म्हटलं की आम्ही धक्का लावणार नाही, आम्ही धक्का लावणार नाही, पण 2-3 गोष्टी तुमच्या पुढे मी आणतोय अध्यक्ष महोदय. एक तर हे संपूर्ण वातावरण दूषित करण्याचं काम जे चाललेलं आहे, हा मराठा वर्सेस ओबीसी झालाय, धनगर वर्सेस आदिवासी झालाय, तिकडे तो आमचा बंजारा समाज त्याच्यामध्ये राजपूताचा विषय घेऊन तो वेगळा लढतोय, तो मोर्चे काढतोय, अरे काय चाललंय राज्यामध्ये. आणि आता तर नवीनच विषय आलाय, एक परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलं, ते परिपत्रक कधी ऑनलाईन दिसत नाही, हे परिपत्रक काढलंय 4 डिसेंबर 2023 हे आता आम्हाला मिळवलं म्हणून आमच्या लक्षात आलं. आता अनुसूचित जातीमध्ये सुद्धा या राज्यामध्ये अनुसूचित जाती एकत्र आणतात, इथे कुठेही गडबड नाही, कुणाचाही आपसामध्ये भांडण नाही, कुणीही आपसामध्ये लढत नाही. 13% आरक्षणामध्ये या राज्यातील अनुसूचित जाती एकत्र आणत असताना एक परिपत्रक त्याच्यामध्ये वर्गवारी करायसाठी, पुन्हा नव्यानं भांडण, पुन्हा नव्यानं उद्रेक, पुन्हा नव्यानं राज्यामध्ये दंगली किंवा राज्यामध्ये नव्यानं मोर्चे आंदोलन, नवीन परिपत्रक काढलंय अनुसूचित जातीला कर्नाटक राज्याच्या प्रत्यक्ष भेट देऊन अब कड असं वर्गीकरण करा. अरे कशाला रे बाबा, कशासाठी याच्यामध्ये पुन्हा फॅक्शन, म्हणजे हे पुन्हा एकामेकाच्या विरुद्ध उभे झाले पाहिजेत. आता आम्ही लढत आहोत ते कमी आहे, पुन्हा नव्यानं लढाईसाठी तयारी आहे, हे साहेब फार चुकीचं आहे. बरं कोर्टामध्ये अशा प्रकारच्या याचिका पेंडिंग आहे, मी त्यावर अधिक बोलणार नाही, पण तुम्हाला सांगतो हे फार वाईट दिशेनं चाललंय राज्य. अरे राज्याच्या विकासासाठी तुम्ही आम्ही सगळे तुम्ही एकत्र गेलात, भ्रष्टाचार पांघरून घालून
तुम्हाला एकत्र गेलं तिकडे साठवलं आणि आता तुम्ही तिकडे गेल्यानंतर किमान हा आवाज तरी उचलाय, भांगण नको, नव्यानं नको. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला विषय आला अध्यक्ष महोदय, त्यावर बोलणार नाही. ह्या सगळ्यांचा प्रश्न काय, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ओबीसीवर अन्याय कसा होतोय, पूर्वी ओबीसी असेल कॅटेगरीच्या सगळ्या लोकांना, एससी एसटी ओबीसीना कुठल्याही नोकरीमध्ये ओपन टू आल ओपन होत, ओपन टू आल ओपन, ओपन मध्ये सगळे मेरिटवर आले की त्या कुठल्याही कॅटेगरीच्या पोरांना नोकरी मिळत होती. आज तुम्ही ओपन टू ओपन केला म्हणजे या राज्यातील 52% ओबीसी, 13% एसटी, 7% 13% एसटी एससी, 7% एसटी हे होतात जवळपास 72%. 72% लोकांना 50% गुंडाळलं आणि 28% लोकांना 50% देतात. त्या 28% ब्राह्मण, शीख, मारवाडी, गुजराती हे समाज तर नोकरीच्या मागेच लागत नाही. त्यामध्ये अनेक समाज आहेत मोठे, त्यांना नोकरी नको असते, ते व्यवसायच असतात. आणि मग हे जर काढले आणि मुस्लिम जर बाजूला काढले तर यातील केवळ 17-18% लोकांसाठी 50% आरक्षण होत आहे. मला काही कळत नाही साहेब, नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी आरक्षण असेल तर हा आग्रह का म्हणून पुढे येतो याचा अभ्यास केला पाहिजे थोडासा. मला अनेक मुलं भेटली 2021 युपीएससी एमपीएससी पास झालेली पोरांना, 23 पर्यंत अभियंते A2 इरिगेशन आणि पीडब्ल्यूडीचे पास झालेले 196 मुलं होते. 21 ला 20 21 ला पास झाले, त्यांना जॉईन करून घेत नव्हतं. माझ्याकडे आले, मी मंत्री मोदीकडे मिटिंग लावली, मी सगळ्यांना एजीशी बोललो, ॲडव्होकेट जनरलशी, सगळ्यांशी, सचिवांशी बोललो, प्रधान सचिवांशी, आणि तो विषय त्यांचा मार्ग लागला. त्यावेळेस पुढे म्हणाले साहेब हे आम्ही पण मराठा आहोत, आमचे 10% बाजूला करून आम्ही 21 परीक्षा पास झाली एमपीएससीची, आम्हाला नोकरीच घ्या, ते 10% बाजूला काढा, जे काही करायचं आहे ते बाजूला ठेवा 10%, पण 90% लोक आम्ही मरतो आहोत. आणि त्यातील तुम्ही माहिती घ्या मंत्री महोदय, यामध्ये असलेले 196 18% मुलं ही मराठा समाजाची होती. काय नाही करतो आम्ही 10% ते एसबीसी घेत आपला एससीबीसी साठी, कारण ईडब्ल्यूएस मध्ये घ्यायचं नसेल तर ते 10% एसीबीसीच्या बाजूला करा आणि द्या त्यांना. अशा आज महाराष्ट्रामध्ये एमपीएससी परीक्षा पास झालेले 2020-21 पासून कितीतरी पुरास लटकून ठेवला तुम्ही, त्यांना जॉईन करून घेत नाही, त्यांना अटकून ठेवला का करता हे धंदे, हा मला तुमचा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्ही भेदभाव करू नका. अंतरवालीचा लाठीला झाला अध्यक्ष महोदय, दुर्दैवी घटना आहे, निष्पाप लोकांवर लाठीचा झाला, कोणाच्या इशाऱ्यावर झाला त्याची चर्चा करायची गरज नाही. पण तिथे काय झाला, कारवाई कोणावर, नाना कारवाई कोणावर, कारवाई डीवायएसपीवर, कारवाई ठाणेदारावर काउन, आणि एस पी सुटला, एस पीच्या आदेशाशिवाय हा लाठीचा झाला. मी म्हणत नाही मोठ्याचा कोणाचा होता, मोठा कोण होता मी म्हणणार नाही, पण एस पीचा आदेशाशिवाय अंतरवालीमध्ये लाठीचार्ज झाला का, ठाणेदार करतो, डीवायएसपी करतो आपल्या अधिकारात, त्या दोघांनाही सस्पेंड केला काउन, ओबीसी म्हणून स्पष्ट बोलतो, आणि तो एस पी सोडला पुण्यात पोस्टिंग काउन, ओपनचा होता म्हणून बोलणार नका, सांगायला नका. हे पहा देशमुख साहेब पुराव्यासह बोलतो, पुराव्यास हे जर होत असेल तर मतभेदाची दरी वाढेल की संपेल, ती वाढवू नका, असा भेदभाव करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी, तुमच्या पाया पायाल मला सहा मतभेद महाराष्ट्रामध्ये करू नका अध्यक्ष महोदय, आणि महाराष्ट्राला शांत करू नका, समाजाला विध्वंसामध्ये घालू नका. ही माझी तुम्हाला विनंती आहे, आणि म्हणून माझी आपल्याला खर तर या ठिकाणी या चर्चेमध्ये सहभाग होत असताना मी 5 मिनिटांमध्ये हे सगळं संपवणार आहे अध्यक्ष महोदय. यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी मला सांगता येईल, तुमचा आनंद आम्हाला आनंद आहे, तुम्ही बोला म्हणून मला प्रोत्साहन देताय किंवा मला पाठीशी घालताय, कारण मी सगळ्यांच्या वेता म्हणले पाहिजे. तुम्ही आपला मराठा समाजांच्या वेताशी जवळीक आहे, मी महाराष्ट्र फिरणारा कार्यकर्ता आहे, मला काही त्यांच्या वेता करत नाही असं माहित नाही. मी काल तुम्हाला एक उदाहरण सांगतो, महाराष्ट्र केसरी घेतली 10-11-12-3 तारखेला माझ्या मतदारसंघात होती, महिला महाराष्ट्र केसरी, कोल्हापूरच्या एका पोरीनं त्या महाराष्ट्र केसरीचं बक्षीस मिळवलं, तिला महाराष्ट्र केसरी महिला मिळाला, मान मिळाला, ती ठरली. अध्यक्ष महोदय त्या कुस्तीमध्ये ती कुस्तीगीर महिला कोण होती माहिती आहे, धनगर समाजाची पोरगी होती, तिचा बाप 6 महिन्यासाठी तुमच्या साखर खाकड्यामध्ये काम करत होता. त्या पोरीचं नाव काय म्हणत देरजण नाव जरा यांना सांगा आमच्या गोरे साहेबांना कोल्हापूरची, आणि ती पोरगी साताऱ्याची, त्या पोरगीचा म्हणजे वडील आणि त्या पोरीचं घर टिनाचं घर होतं. पहिली झाली ती, पहिली महाराष्ट्र केसरी, दुसरी महाराष्ट्र केसरी ती पोरगी झाली, कोल्हापूरची की साताऱ्याची माझ्या मतदारसंघात झाला, तिचं नाव मी सांगेन. मी तिला विचारलं, तिच्याबरोबर आजोबा होता, त्या आजोबाच्या अंगावर शर्ट नव्हता, घोंगडं पांघरलेला होता, घोंगडं पांघरलेला आजोबा, तुम्हाला फोटो दाखवेल. मी म्हटलं काय रे बेटा तू अशी काय बसताय तुमची,
धनगर समाजाचे साहेब आहे, आम्ही माडवणावर राहतो, अजूनही टिनाच्या घरात राहतो. माझा बाप कारखान्यामध्ये 13 किलोमीटर पायी जातो आणि नोकरी करतो. मला मी या आशेनं आली आम्ही बक्षीस कमी ठेवला होता, कारण ते सगळ्या गटाचे बक्षीस होते. त्या पोरीच्या डोळ्यातले पाणी आम्ही बघितलं. मला खूप आशा होती की मी इतक्या लांब आली मला बक्षीस मिळालं, पण माझं समाधान झालं नाही, कारण बक्षीस साहेब मला अपेक्षित होती तुम्ही मोठं बक्षीस ठेवणार. मी घरात बोलून त्या पोरीला जेव घालून वरचे पैसे मी तिला दिले, पण तिच्या डोळ्यातले अश्रू हे शाप म्हणून ठरतील, तुम्हाला वेदना म्हणून ठरतील. हे त्या पोरीचं नाव आहे प्रतीक्षा बागडे. काय सांगू तुम्हाला, या समाजाच्या प्रतीक्षा बागडे ती पोरीचं फर्स्ट झाली ती, तिचं नाव घ्या. माझ्याकडे फोटो आहेत, नाव आहे. मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष मध्ये, त्या धनगर समाजाच्या पोरीच्या घरावर टिनाचे जर पत्र असेल आणि त्या पोरीच्या बापाला 15 किलोमीटर प्रवास करून जर जगायचं, तोही समाज गरीब आहे, त्याचाही विचार आपण करूया. मराठा समाजाच्या अनेक तरुणांचे दावे आहेत, मला भेटतात, त्याचाही आपण विचार करूया. पण मात्र समाजातील मतभेद दूर होऊन समाज एकोकाने नांदेल, महाराष्ट्र हा नक्कीच एक होऊन राहील. पुरोगामी महाराष्ट्राचं अस्तित्व, छत्रपती शाहू महाराजांचं अस्तित्व, महाराजांचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, ज्या महाराजांनी रयतचे राज्य म्हणून या राज्यामध्ये आपल्या सर्वांना स्वातंत्र्याचे फळ चाखायला मिळाले, जे स्वराज्य मिळवून नेलं, त्याच्या आरमाराचा विचार करा. कोण होते त्यांच्यासोबत, केवळ एक समाज नव्हता, तर या 18 पगड जातीचे लोक महाराजांच्या पाठीमागे होते. हा समाज त्यावेळेस होता, म्हणून महाराजांनी विजयी पताका अटके पार ठेवली. हे महाराजांचं कसं होतं, सगळ्या समाजाला घेतलं. तोच विचार करून या राज्यातील शोषित, पीडित, दुर्लक्षित, उपेक्षित माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी स्वतःच्या समाजाला आरक्षण घेतलं नाही, पण इतरांना आरक्षण दिलं. हा राज्याचा इतिहास आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आजची परिस्थिती तुम्ही सांगत असाल की आमच्याकडे 25 एकर शेती होती, आज आमच्याकडे 1 एकर नाही, पण तुम्ही सर्वेक्षण करा मंत्री महोदय, या जातीतील 380-382 जातीतील जवळपास 200 जातींच्याकडे 1/2 एकर सुद्धा जमीन दिसणार नाही, माझा दावा आहे. नाहीतर मी राजकारणातून निवृत्त होईल, तुम्हाला सांगतो. जर माहिती घ्या, सर्वेक्षण करा, प्रचंड वेत आहे. त्याही लोकांना आणा, याही समाजाच्या गरीब लोकांना आणा, याचा हक्काचं काढू नका, त्यांना देऊ नका. त्यांच्या हक्काला कुठेतरी मिळत असताना कुणीही दुसऱ्यांनी गालबोट लावू नये, त्यांच्या हक्काचं त्यांना मिळावं आणि यांच्या हक्काचं संरक्षण व्हावं, ही भूमिका आपल्या सभागृहाची असली पाहिजे. गरीब मराठा समाजाला न्याय देत असताना इतरांना मात्र दुःख होणार नाही, इतरांच्या वेदनांना झळ पोहोचणार नाही, इतरांच्या डोळ्यात अश्रू दिसणार नाही, ही जाणीव ठेवून आपण काम करूया. आणि त्या दृष्टीनं काय कायदे काय हे आहेत एकदा ठराव करा, केंद्राकडे पाठवा. 102 वेळा घटनादुरुस्तीनंतर तो राज्याचा अधिकार नव्हता, त्यावेळेस केला गेलं, परत तो राज्याला दिला. काय कायद्याच्या चौकटीत बसतं, तिकडे जाऊ, मोदी साहेबांकडे घेऊन जा आम्हाला, एक वेळ आम्ही येऊ, पण हे सगळे विषय सोडवू, त्यांच्या पुढे बसून सोडवू, राम आणि या मराठा समाजाला न्याय देऊ आणि ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करू, अशी भूमिका आम्ही मांडतो. आपण सगळ्यांनी माझे भाषण, माझे विचार या ठिकाणी आपण ऐकून घेतलात, आपल्याला आपलं अभिनंदन करत असताना, आपले आभार व्यक्त करत असताना अध्यक्ष महोदय, आपण एकच शेवटचं खरं तर आभारच्या याच्यात सांगतो की हम क्या है, एक शेर सांग. नेता म्हणजे आम्ही सगळे मतांसाठी भुकेले, काय काय करू शकतो, तुम्ही असेल आम्ही असेल, हे मतांसाठी भुकेले आहोत. मत म्हणजे आम्हाला आता सर्वोच्च झालाय, राहिला नाही हो. मी निवडणूक लढली पहिल्यांदा आमदार झालो, फार कमी पैशात झालो, मी ज्या नेतृत्व करतो फार याच्यात झालो, पण आता सगळे मतांची भूक वाढली, पैसा वाला पुढे चालला, हे सगळ्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सर्वत्र दूर आहे. पण आणि म्हणूनच आम्ही हे सगळे धंदे करतो. नेताओसेही जातीवाद का झगडा आहे, नेताओसेही जातीवाद का झगडा आहे, जातीवाद सेही देश अपना लंगा है. आओ सबक सिखाए उस नेता को जिसने जनता को जाति में बांटकर सत्ता को पकड़ा है, जाति में बांटकर सत्ता को पकड़ा है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.